अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये 10,000 पोलिसांची भरती करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी आणि ज्या पद्धतीने आमच्या पोलिसांवर जो मोठा ताण पडतो तो ताण कमी करण्यासाठी 10,000 पोलिसांची भरती महाराष्ट्रामध्ये होणार आहे। त्यामध्ये ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील आमच्या तरुणांना या पोलीस भरतीमध्ये त्यांना अतिशय चांगली संधी त्यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे आणि या अतिशय महत्त्वाच्या निर्णयाला माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलिसांच्या 10,000 जागा भरल्या जाणार काल जी बातमी आली आणि तुम्ही सर्वत्र विद्यार्थी मित्रांनो एक प्रकारे अचंबित राहिले, कारण की आतापर्यंत बातमी चालू होती की 8,000 जागा भरल्या जाणार, पण नेमकं काल 8,000 नाही तर 10,000 जागा भरल्या जाणार अशा प्रकारची बातमी तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला टेलिग्रामला सुद्धा वाचली असेल। आणि आज पेपरमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता, आज पुणे मेन्स 8 जुलै 2020 आलेली बातमी आणि लोकमत पेपरला आहे, तर काय म्हणते, पोलिसांच्या 10,000 जागा भरल्या जाणार आणि नागपूरच्या काटोलमध्ये SRPF महिला बटालियनची सुद्धा स्थापना होणार आहे। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो हे बघा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वकष प्रस्ताव मांडल्याने निर्देश, भरती प्रक्रिया वर्षभरात पूर्ण करण्यात येणार अशा म्हटले जाते, जी भरती आहे ही वर्षभरात पूर्ण केली जाणार। त्यानंतर काटोलमध्ये SRPF महिला बटालियनची स्थापना तर आहेच, त्यानंतर 8 ऐवजी 10,000 जागा मंजूर, ठीक आहे, त्यानंतर हे सुद्धा तुम्ही बघू शकता 2,000 जागा वाढवून झालेल्या आहे आणि महिला बटालियनसाठी 1,384 पदे इथे म्हटले जात आहे, जो नागपूरच्या काटोल इथे स्थापन होत आहे। त्यानंतर अनुत्तरित वर्षभर म्हणजे नेमके कधी, ज्याचे उत्तर आपल्याला अजूनपर्यंत मिळायचे आहे, नेमके कोणत्या जिल्ह्यात ही प्रक्रिया घेतली जाणार, कोरोनानंतर भरतीसाठी गाईडलाईन काय असेल, कोरोनानंतर अडचणी वाढल्यात, त्यानंतर अशी ही फिजिकल महिला 800 मीटर म्हणते, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक, पुरुषांसाठी 1600 मीटर, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक, तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रकारचं तुम्ही बघू शकता की मैदानी आधी की लेखी आधी या प्रकारचं कुठलंही अजून तर वृत्त हाती लागलेलं नाही आहे, पण आशा करूया या आधी जे सुरुवातीला 2019 फॉर्म भरले होते त्याचं काय, कारण की थीन आणि ही भरती कधी सोबत असेल तर ते सुद्धा आनंदाचीच बातमी आहे, पण लवकर व्हायला पाहिजे कारण की आता वेळ निघून चाललेली आहे। तर पोलीस भरतीचा सिलॅबसचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो, तो तुम्ही सर्विस्तर मी त्या व्हिडिओमध्ये पुस्तकं सांगत आहे। त्या व्यतिरिक्त मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मिशन वर्दी 2020 महा एक्झाम 1 यूट्यूब चॅनलची पोलीस भरती मेगा टेस्ट सिरीज सध्या पब्लिश झालेली आहे आणि याच्यासाठी जे आहे तुम्हाला टेस्ट बघू शकता, 51 फुल साईज टेस्ट 100 मार्काच्या PDF स्वरूपात तुमच्या व्हॉट्सअप किंवा तुमच्या टेलिग्रामला इथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही फी बघू शकता, 199 रुपयांमध्ये 51 टेस्ट सिरीज तुमच्यासाठी अवेलेबल आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही फोनपे आणि गुगल पेच्या माध्यमातून दिलेल्या नंबरवरती पेमेंट करू शकता आणि याचा नंबर याचा स्क्रीनशॉट विद्यार्थी मित्रांनो त्याच नंबरवर पाठवायचा आहे। त्या व्यतिरिक्त पेपर टेस्ट सिरीजचे स्वरूप तुम्ही बघू शकता, 11 टेस्ट ह्या विषयानुसार असणार आहे तर 40 टेस्ट ह्या सर्व विषयानुसार असणार आहे। त्या व्यतिरिक्त कठीण प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा लाईव्ह महा एक्झाम 1 यूट्यूब चॅनलवर करून दिले जाणार आहे। तर जर तुम्ही माजी सैनिक आणि जुन्या मुलांमधून असाल किंवा आपल्या आधी इथे टेस्ट सिरीज कधीतरी जॉईन केली असेल तर तुम्हाला 50 रुपये त्यामध्ये सुद्धा सूट मिळणार, म्हणजे फक्त 150 रुपयांमध्ये। अधिक माहितीकरिता संपर्क करा प्रफुल्ल पवार सर, मोबाईल नंबर 95 79 90 82 06 इथं दिलेला आहे आणि ही वरील ऑफर विद्यार्थी मित्रांनो फक्त 10 जुलै 2020 पर्यंत आहे। तर आजच या टेस्ट सिरीजचा आनंद घ्या आणि आपलं जे स्वप्न आहे मिशन वर्दीचं याला आणखी बळ द्या।